आमची एंगेजमेंट झाली 28 एप्रिलला 2017 आणि त्याच्यानंतर 5 मार्च 2018 आमचं लग्न झालं. आत्ताच म्हणजे नुकतंच लग्न झालं. आणि ह्या वर्षभरात काय त्याच्या आधी पण आम्ही खूप गमती जमती केल्या. लग्नात खरंच खूप धमाल मजा आली, खूप मस्ती, सगळे मित्र वगैरे, मित्रपरिवार, कुणाला काही नीट भेटता नाही आलं, पण खूप मजा केली आम्ही. सगळ्यात गंमत आम्हाला वाटली होती आम्ही जे एंगेजमेंटमध्ये केलं होतं, एंगेजमेंट कुठे करायची कुठे करायची असं चालू होतं. आणि खुशबू बोलली की आपण बदलापूर आणि डोंबिवलीच्यामध्ये एक ऑफनेज आहे घरकुल नावाचं, जिथे मतिमंद मुलं आहेत, म्हणजे त्यांची वय तर 60 आहे, म्हणजे वय वर्ष 60 किंवा 55-50, पण मेंटली ते अजूनही 4-5 वर्षाचेच आहेत. तर खुशबू बोलली की आपण तिकडे करूया का, म्हणजे त्यांनाही खूप बरं वाटेल. मी म्हटलं नक्कीच करूया आपण. आणि आमची एंगेजमेंट आम्ही त्यांच्यासोबत तिथेच घरकुलमध्ये केली होती आणि त्यांनाही खूप बरं वाटलं होतं आणि आम्हाला तर खूपच बरं वाटलं होतं. म्हटलं हे खरंच खूप चांगला थॉट आहे. आम्ही घरच्यांना पण सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे, घरचे पण काही बोलले नाही, त्यांनी पण होकार दिला आणि त्यांनाही बरं वाटलं की आम्ही हा विचार नाही केला पण खुशबूने असा विचार केला तर आम्ही पण तसंच करूया, आणि त्यांनीही होकार दिला आणि आम्ही तिकडेच एंगेजमेंट केली. खूप मजा आली. पुढची मजा खुशबू सांगेल. ओव्हरऑल डिटेल्स तुम्हाला मिळालेले आहेत लग्न आणि एंगेजमेंटबद्दल. आणि खरंच खरंच ॲक्च्युली बाकी सगळ्या डिटेल्स ऑडियन्सपर्यंत आहेत, त्यांचंच प्रेम मिळालं आहे म्हणून आज आम्ही इथे आहोत, एकत्र आहोत. तुमच्या ब्लेसिंग्समुळे खूप खूप एन्जॉय करतो ही फेज. कायम असेच सोबत राहा, तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. थँक्यू सो मच.